यूट्यूब चॅनल पाहण्यासाठी टाइप करा बेस्ट वार्ता आणि खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा, म्हणजे सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरलेली कोकणातील लोकप्रिय वृत्तवाहिनी बेस्ट वार्ता दररोजच्या घडामोडी विशेष मुलाखतींसह अनेक कार्यक्रम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेस्ट वार्ता. पावसाचा जोर अजूनही कायम. मंडणगड तालुक्यातील परिसरात जनजीवन विस्कळीत. अरबन समुद्रालगत सावित्री खाडीच्या आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. शाळा महाविद्यालयातील मुले तसेच गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. मंडणगड तालुक्यातील वेसवी, वाल्मिकीनगर, बाणकोट, वेळास या भागात सावित्री खाडी तसेच अरबन समुद्राच्या उधाणामुळे चांगलाच फटका बसला असून सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती असल्याचं चित्र दिसून येत आहे. मंडणगड येथील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची पूर्णतः दुर्दशा झाली असून वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे. शाळा महाविद्यालयातील मुलांची तसेच प्रवाशांची गैरसोय झाली असून वाल्मिकीनगर, कांबळेवाडी, मच्छी मार्केट, विठ्ठलवाडी परिसर, बाणकोट जेटी, वेळास या मार्गावरील रस्ता आणि त्याचं डांबरीकरण अत्यंत खराब झाल्याने त्यावरून चालणे अथवा वाहन चालवणे अत्यंत जिकिरीचं बनलं आहे. या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं असून मंडणगड आणि वेळासचा संपर्कच तुटला आहे. येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रजा अहमद अलवारे यांनी आमच्या बेस्ट टी व्हीचे प्रतिनिधी सचिन नेवरेकर यांच्याशी संपर्क केला असता ही माहिती पुढे आली आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाच्या सरासरी नोंदीने उच्चांक गाठला आहे. कोकणात अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून जनोपयोगी वस्तूंची वानवा आहे. मंडणगडसह दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी या तालुक्यात देखील पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे.